तर त्यावेळेस ही लोकसभेची निवडणूक याच्यामध्ये एक हिंदुत्वाचाही मुद्दा होता आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की गेली 60 वर्ष काँग्रेसनं या देशात काहीच केलं नाही हे सांगण्यासाठी प्रसार माध्यम वापरले गेली. खऱ्या अर्थानं माध्यमांचा वापर करून आणि तुमच्या आणि आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये मागच्या 60 वर्षात जे काय झालं असेल चांगलं वाईट त्याच्यातलं विष कालवलं गेलं आणि तुम्ही आणि आम्ही त्याच्यात थोडे का होईना वाहून गेलो. त्या बदलाच्या वाऱ्यामध्ये आपणही सामील झालो आणि या देशाची सत्ता आपण भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये त्या ठिकाणी दिली. ही सत्ता दिल्यानंतर काय बदल आपल्या देशामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने झाला होता म्हणजे तुम्ही उदाहरण दिलं म्हणून मी या ठिकाणी सांगतो की देशाला दिशा देण्याऐवजी या संपूर्ण देशाची दिशा भरकटवण्याचं काम मागच्या 10 वर्षांमध्ये झालं हा माझा ठाम आरोप या ठिकाणी निश्चितपणे. तरुणाईला वेळ लावलं, देशाचं कसं नुकसान झालं, देशाचा हिंदुत्ववरती कशा पद्धतीनं आघात होताना दिसतोय. मग कुठेतरी काश्मीरचा मुद्दा असेल, कुठेतरी अजून देशाच्या एखाद्या सीमेचा मुद्दा असेल, चीनच्या सीमेचा मुद्दा असेल, देशाला एक सक्षम नेतृत्वाची गरज आहे. 56 इंच छातीच्या पंतप्रधानाची देशाला गरज आहे. अशा पद्धतीचं भावनिक तुम्हाला आणि आम्हाला केलं आणि ती सत्ता त्या ठिकाणी मिळवली. परंतु नंतरच्या काळामध्ये ज्या आशेनं ज्या अपेक्षेनं जो 15 लाखाचा मुद्दा तुम्ही सांगितला ना तो खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनात त्या ठिकाणी होता. परंतु 15 लाखही गेले आणि ज्या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, ज्या शेतकऱ्याला ज्या देशाला शेती प्रधान देश म्हटलं जातं त्या शेतकऱ्याची 10 वर्षांमध्ये वाट लावल्याशिवाय दुसरं एकही चांगलं काम या देशामध्ये या ठिकाणी उभं राहिलं नाही हा ठाम विश्वास माझ्या मनामध्ये. आपण बघितलं किती आंदोलनं झाली. शेतीच्या संदर्भामध्ये 10 वर्षात एक तरी चांगलं धोरण या देशाच्या सरकारने या ठिकाणी राबवलं का? याच्या उलट जे 3 काळे कायदे आणण्याचा प्रयत्न केला गेला ते काळे कायदे आणण्यासाठी पंजाबचा शेतकरी रस्त्यावरती आला, नवे नवे संबंध देशाचा शेतकरी ज्यावेळेस रस्त्यावरती आला, वर्षभर चाललेलं ते आंदोलन कशा पद्धतीनं चिरडलं गेलं हे तुम्ही आणि आम्ही उघड्या डोळ्याला या ठिकाणी बघत होतो. त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरती गाड्या काय घातल्या, त्यांना कशा पद्धतीनं छळलं. मागच्या काळामध्ये शेतकरी ट्रॅक्टर आणि मोठा मोर्चा घेऊन ज्यावेळेस दिल्लीकडे निघाले त्यावेळेस नदीला कशा पद्धतीनं पाणी सोडलं, कशा पद्धतीनं खेळ त्यांचे ट्रॅक्टरचे टायर फुटावे म्हणून त्या रस्त्यामध्ये टाकले गेले. आणि मग कसा काय शेती प्रधान देशाची शेतकरी जगाचा पोशिंदा, कुणासाठी एक सरकार या ठिकाणी काम करत होतं हा विचार करायला अर्थाने या ठिकाणी करण्याची गरज. आणि या सगळ्याचा राग म्हणून 5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस तुम्ही आणि आम्ही हे शस्त्र या ठिकाणी हातात घेतलं आणि ह्या भारतीय जनता पार्टी हटावचा नारा ज्यावेळेस आपण या ठिकाणी दिला त्यावेळेस सगळे एकवटलो. या महाराष्ट्राने इतिहास घडवला. 30-32 खासदार या ठिकाणी महाविकास आघाडीचे या ठिकाणी आणि त्याच्यात आपल्याही मतदारसंघाचा खासदार इतिहास घडवला, मंत्री पाडला आणि आपण आपल्या मतदारसंघाचा खासदार कशासाठी त्यांना त्या ठिकाणी दिला. जे उत्पादन आमच्या तालुक्यामध्ये होतंय, आमच्या मतदारसंघामध्ये ज्या पिकाचं उत्पादन होतंय त्याच्यासाठी तुमची काय भूमिका असायला हवी. शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणता ना, मग त्याच्यावरती कुठलंही धोरण तुम्हाला 10 वर्षात करता आलं नाही. 10 वर्षामध्ये तुम्हाला त्याच्यातला एकही निर्णय घेता आला नाही. याच्या उलट शेतकऱ्याचा माल मार्केटला आला की तुम्ही तुमच्या मनानं राजकारण करायचं. कुठलंही धोरण ठरवत असताना किमान 15 दिवस एखादा महिना तरी घ्यायला हवा. रात्रीतून निर्यात बंदी लागू होते, रात्रीतून निर्यात शुल्क वाढवलं जातं, सगळे निर्णय रात्रीतून, नोटबंदीचा निर्णय रात्रीतून, ही कुठली पद्धत? त्याचा परिणाम कोणावरती होतो याचा कधी विचार केलाय? जीएसटीचा परिणाम शेतकरी किती मारला जातो याचा परिणाम, त्याचा परिणाम काय होतोय कोणी विचार केलाय?
मग मागच्या 5 महिन्यामध्ये आपल्याला असा काही एखादा बदल घडून आला का हो की सरकार सुधरलं कसं का होईना? आपण जरी सरकारच्या विरोधात होतो पण त्यांचं सरकार या ठिकाणी आलं, पुन्हा एकदा त्यांचे भक्त म्हणायला लागले आमच्या शिवाय पर्याय नाही, मोदी आहे तो मुमकिन आहे। आपल्याला असं वाटलं होतं थोडा धडा महाराष्ट्राने चांगल्या पद्धतीने शिकवला, या 5 महिन्यात काहीतरी बदल होताना दिसेल, परंतु काही झालं का? शिक्षण व्यवस्थेत सर काही बदल झाला? तरुणांना नोकऱ्या मिळाव्या याच्यासाठी मागच्या 5 महिन्यामध्ये काही कंपन्या गुजरात मधून महाराष्ट्रात आल्या का? त्याच्या उलट काय झालं? आपल्या कंपन्या गुजरातला गेल्या। आरोग्याच्या बाबतीमध्ये अशा काही व्यवस्था 5 महिन्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न तरी केला गेला का? काहीच नाही। मग जर एकही काम आपलं होत नसेल तर ह्या निवडणुकीमध्ये आपण उमेदवाराची चर्चा करण्यापेक्षा पुन्हा एकदा सरकार बदलण्याची चर्चा करणं या ठिकाणी महत्त्वाचं। जर राज्यामध्ये सध्या सगळे प्रसार माध्यम तुम्ही या ठिकाणी बघितली, सगळे एक्झिटचे पोल जर तुम्ही बघितले, 165 ते 170 जागा महाविकास आघाडीच्या या ठिकाणी निवडून येत असताना आपण आपल्या मतदारसंघामध्ये हा का विचार करतोय की किती उमेदवार उभे, कोण कशा पद्धतीनं आलाय? डॉक्टर साहेबांनी सांगितलं की कोण कोण कशा कशा पद्धतीनं मतं मागतंय, हा विचार करण्याची आपल्याला गरज आहे का? आज जर आपल्याला फक्त मागच्या 5 महिन्यात काहीही मिळालं नाही, तीच परिस्थिती पुढे चाललेली दिसत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने लोकसभेला आपण काम केलं त्याच पद्धतीने एकजुटीने काम आपल्याला या महाराष्ट्राच्या जनतेसाठी करायचं आहे आणि या महाराष्ट्राच्या हितासाठी करायचं आहे। म्हणून मी आपल्याला विनंती आहे, म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं ही सरकार मागची 2.5 वर्ष घाणेरड्या पद्धतीनं राजकारण करतोय, पक्ष फोडले जात आहे, माणसं पळवली जात आहे, ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचा धाक दाखवला जातोय, अरे मत विकासावर मागा ना। 10 वर्ष तुम्ही सत्ता भोगली, मत विकासावर मागा। तुम्ही मत कशावर मागताय? आजही हिंदुत्व, आजही जाती जातीमध्ये वाद लावताय। अरे ज्या मुख्यमंत्र्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, तो मुख्यमंत्री ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्याच काळामध्ये बांधलेला पुतळा पडतो, महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागतो, आपल्या इज्जतीला त्या ठिकाणी धक्का लागतो, तोच मुख्यमंत्री म्हणतो वाऱ्याने पुतळा पडला असेल लाज नाही वाटत? थोडी मनाला शरम नाही वाटत? अरे तुमच्याच काळात तुम्ही काढलेलं कॉन्ट्रॅक्ट, तुमच्याच बगल बच्चाला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट, आमच्या अस्मितेचा अपमान होतोय, आमच्या छत्रपतींचा अपमान होतोय आणि तुम्ही बिनलाजासारखं खुशाल सांगताय वाऱ्याने पुतळा पडला। अशा पद्धतीचं राजकारण जर या महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये होणार असेल तर तुमचं आमचं आणि या तरुण पिढीचं काय होईल हा विचार करणं या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरजेचं, हा विचार खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणं गरजेचं आहे। अशा अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहे, वेळ खूप झाला, आम्हाला पुढच्या गावात जायचं, म्हणून मला आपल्याला विनंती करायची की ज्या पद्धतीनं या राज्याच्या राजकारणामध्ये या राजकारणाचा जो चिखल केलाय ना, यांना जर आता आपण धडा शिकवला नाही ना, त्याचीही भविष्यातली पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही हे दाव्यानिशी मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। सगळ्या क्षेत्राची जर अशी वाताहात होत राहिली ना तर सगळ्यात जास्त आत्महत्या ग्रामीण भागामध्ये या पुढे झाल्याशिवाय राहणार नाही, ग्रामीण भागामध्ये याशिवाय या पुढे झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचीच प्रचिती म्हणजे ही आत्ताची चाललेल्या निवडणुकीतल्या प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी बघायला येते। हे जे काही आमिष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे ना, हे त्याच दिशेने वाटचाल आहे। जशी तोडाफोडाची नीती त्या सरकारात ज्यावेळेस झाली ना, तीच आज नीती आहे की तरुण पिढी एका बाजूला बर्बाद होताना दिसते, ती बर्बाद जरी झाली तरी चालेल, परंतु मला सत्ता मिळाली पाहिजे, हा जो अट्टहास इतर लोकांचा चाललाय ना, हा अट्टहास गाडला पाहिजे। ही संधी तुम्हाला आणि आम्हाला आहे, ही संधी तुम्हाला आणि आम्हाला आहे। वारकरी संप्रदायात किती गट करून ठेवले माहिती ना तुम्हाला? मुद्दा म्हणून मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगतो भाऊ, ठराविक महाराज लोकांना हाताशी घ्यायचं, त्यांना पॅकेज द्यायचे आणि त्या पॅकेजच्या माध्यमातून त्यांच्या तोंडून वेगळ्या पद्धतीने वधवून घ्यायचं, हे सुद्धा कारस्थान या ठिकाणी चालू आहे। तुम्ही बघा, हे विचार करण्याची गरज आहे। कशा पद्धतीने आपल्याला
वेड्यात काढलं जात आहे, कशा पद्धतीनं आपल्या आपल्यात वाद लावले जात आहे, हे बेगडी हिंदुत्व आहे यांचं। मी दाव्यानिशी सांगतो यांचं हिंदुत्व हे मतासाठी आहे, सत्तेसाठी आहे, हे हिंदुत्व बेगडी आहे। तुम्हाला आणि तुमच्या आमच्या पोरांना इकडं खाण्याची चिंता आहे, आपल्याला खाण्याची चिंता आहे, आपल्या मुलाला नोकरी नाही, आपल्या परिसराचा विकास नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फक्त जाती जाती भेद निर्माण करून समाजा समाजामध्ये वाद लावताय आणि तुमची राजकारणाची पोळी वाजताय। हा समाज भविष्यात तुम्हाला कधी माफ करणार नाही, म्हणून मला आपल्याला या ठिकाणी विनंती करायची, उमेदवार कोण आहे हा विचार तुम्ही करू नका, कोणी काय केलं हा विचार तुम्ही या ठिकाणी करू नका। आपल्याला ही सत्ता बदलायची आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला मी आपल्याला विनंती करतो की ज्यांच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी उमेदवारी मिळाली ना, त्या कोतवाल साहेबांच्या निशाणी आहे पंजा, आणि या पंजाच्या निशाणी समोरील बटन दाबून आपण सर्वांनी त्यांना सभागृहामध्ये पाठवण्याची विनंती आपल्याला करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।